उस्मानाबाद कळंब मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर कळंब तालुक्यातील नायगाव या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्यावरती अजिंक्य टेकाळे या युवकाने चाकू हल्ला केलेला आहे. आता एक बातमी समोर येते की अजिंक्य टेकाळे याचं फेसबुक पेज जेव्हा आम्ही पाहिलं त्या ठिकाणी असं दिसून आलं की अजिंक्य टेकाळे हा बी जे पीचा एक कार्यकर्ता आहे त्याच्या फेसबुक पेजवरून दिसतं आहे. आपण हा हे पाहू शकता की अजिंक्य टेकाळेचं हे फेसबुक पेज आहे. त्याच्या फेसबुक पेजवरती कमळाचं देखील या ठिकाणी चिन्ह दिसून येतं आहे आणि अजिंक्य टेकाळे या ठिकाणी बसलेला दिसून येतो आहे. तसंच काही नेते भाजपाचे त्याच्या फेसबुकच्या प्रोफाईलवर सुद्धा दिसून येत आहेत. म्हणजे कुठेतरी अजिंक्य टेकाळे हा भाजपाचा कार्यकर्ता असलेला आता स्पष्ट होतं आहे. याच कार्यकर्त्याने आज सकाळी ओमराजे निंबाळकर हे कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ गेल्यानंतर त्यांच्यावरती चाकू हल्ला केला. पहिल्यांदा खासदार ओमराजे निंबाळकर यांना हात मिळवण्यासाठी तो समोर आला आणि एक हात ओमराजे निंबाळकर यांच्या हातात दिला आणि दुसऱ्या हाताने त्यांच्यावरती चाकू हल्ला देखील या अजिंक्य टेकाळेने केलेला आहे. कुठेतरी अजिंक्य टेकाळे याने जो चाकू हल्ला ओमराजे निंबाळकर यांच्यावरती केला आहे तो वरिष्ठांच्या बोलण्यावरून तर केलेला नाही. याचा तपास देखील आता या ठिकाणचे पोलीस करत आहेत. यामध्ये ओमराजे निंबाळकरांवरती जो हल्ला झाला त्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे थोडेसे जखमी झालेले आहेत. त्यांना कुठलीही गंभीर दुखापत त्या ठिकाणी झालेली नाही. अधिकचा तपास उस्मानाबादचे पोलीस या ठिकाणी करताना दिसून येत आहेत. आणि असं पण या ठिकाणी माहिती कळते आहे की ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याविषयी माहिती देखील देणार आहेत. अझहर शेख, SW News मराठी, उस्मानाबाद.